अन्ना जिंदाबाद। सव्वीस जनवरी आजचा दिवस स्वाभिमानाचा दिवस, आजचा दिवस स्वाभिमानाचा दिवस, आजचा दिवस भारतीय राज्य घटनेचा दिवस, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा दिवस, आजचा दिवस प्रत्येक भारतीय दिवस, आजचा दिवस प्रत्येक भारतीय दिवस। आज 26 जनवरी आदरणीय माझा दैवत दीदी भाऊ उपस्थित सर्व मान्यवर बंधु भगिनींनो, माझा वंदनीय गुरुजन वर्ग विद्यार्थी बालमित्रांनो, करमजी मला, मी कर्नाटकवरून आलो, जेव्हा मला पहिली शाळेत गेलतो कर्नाटक मध्ये, माझा एक मोठा भाऊ होता चुलत, त्यांच्या बरोबर सोबत जायचे आणि त्यांनी मला सर मारते म्हणून बॅग सकाळी घेऊन जायची आणि वावरात जाऊन बसायची, दुपार शाळेत सुटायचं ते मला घरी यायची। तसं 15 दिवस आम्ही शाळेतच गेलो नव्हतो, सर पोरांना घरी पाठवलं, तुमची 2 मुलं शाळेतच येत नव्ह। वडील म्हणला, सर तुम्ही काय बोलता, रोज आमचं पोर सकाळ सकाळ जातात आणि तुम्ही म्हणता शाळेत येत नाही, आणि तुम्ही शाळेत तर येता का? नाही म्हणला, तुमचं पोरच घरी येत नाही, तुमचं पोराला विचारा। एक दिवस स्वतः घरी आला सर, मला म्हणला, क्रांती तू येतो का शाळेत? म्हणला, सर येतो ना। वडील सांगायची, जातो का? म्हणला, हा जातो। सर म्हणा, येतो का? नाही। मग वडिलांनी म्हणलं, अरे म्हणला, आमचं बकरी शेळ आणि बैल होतो, एक पोरांना आमचं म्हणजे माणसाला ठेवलं होतो, बाबा आमचं पोर शिकते म्हणून ते पोरांना शाळेत पाठवा। मग माझं वडील म्हणलं, अरे म्हणला, आम्ही माणसं पैसे देऊन गाय वळवायला आणि म्हशी वळवायला सगळ्यांना ठेवले, तर तू शाळेत जातो म्हणून आम्ही ते पैसे देतो आणि तू काय जात नाही शाळेत? माझ्या वडिलांनी रागाने मला खूप मारलं, खूप मारलं। आणि मी घरातलं ते एक जवारी टाकण्यासाठी ते बनवलं, तिथे जाऊन बसलं सकाळ सकाळ, सकाळी 10 वाजता बसलेले, संध्याकाळी खरंच म्हणजे संध्याकाळी 5 वाजता मी तिथून निघालो। घरचे सगळं रडत होतं, म्हणलं कुठं गेला, कुठं पडला, विहिरीत बघितलं, तिथं नदी जवळच नदीत बघितलं, पण कुठं मी सापडलं नाही, होतो मी घरात। त्याच्या नंतर वडील म्हणला, अरे म्हणला, तुझं चांगल्यासाठी आपण सांगतो आणि तू काय काय शिकत नाही। त्याच्या नंतर मग शाळेत गेलं, शाळेत शिकायला गेलं, परंतु माझा बहीण चुलत बहीण पुण्यामध्ये वावगलीमध्ये काम करायला आलत, त्यांचा मुलगा जेसीबी चालवायची, आणि मी 15 दिवस गेलं आणि 15 दिवसात त्यांच्या बरोबर पळून आलं, घरी काही सुद्धा माहीत नव्हतं मी त्यांच्या बरोबर आलेलं। इथं आल्यावर मला 15 दिवसांनी घरी सांगितलं, बाबा तुम्ही कुठं बघू नका, पोरगा आमच्याकडे आलेले। मी आल्यावर ट्रॅक्टर पहिले काणी होतो, काणीत मी ट्रॅक्टर भरला जायची त्यांच्या सोबत। आणि दीदी भावांचा 1997 मध्ये ते वागुली, आमचा सर्वांचा दैवता म्हणायला काही हरकत नाही, काणीत त्याच्या मुलांना वागुलीतून काणीवरून वागुली द्यायची म्हणलं की 3-3.5 किलोमीटर पडायची, त्यावेळे भरपूर गाडी रोडला असायची, भरपूर लोक काणीतलं जे काम करणारे पोर आहेत त्यांच्या शिकण्याची लय मुश्किल होती। त्यावेळे दीदी भावांनी आमच्या वस्तीवर येऊन सर्वे केलं, म्हणला कोण कोण शाळेत जातात, कोण कोण नाही, आणि आम्ही मोठेच होते, तसं ते शाळेत शिकलो नव्हतो। मग भावांनी म्हणला, दीदी म्हणला, अरे बाळांनो तुम्ही पण शिका, आता तुम्ही मस्त तुम्ही आता ट्रॅक्टरवरती काम करायला जाते, परत ड्रायव्हर होशील काय होशील, परंतु त्याला शिकल्याशिवाय काय उपाय नाही पुढचा। म्हणून आमची 16 लोकांची टीम तयार केली आणि स्वतः भावांनी
आणि गोरे वस्तीवर मीनताई मीनताई गोरे म्हणून शिक्षक होती आणि परत आणि पवार मौशी मॅडम ते दोघ जण होती. आम्हाला आम्ही काम करून यायची आणि संध्याकाळी येऊन आम्हाला 2-3 तास शिकवायची आणि त्याच्यानंतर 15 दिवसानंतर एक पोरं कमी व्हायला लागलं आणि राहिले मी एकटंच. आणि भावांना त्यांनी सांगितलं आता पोरं काही येत नाहीत, क्रांती एकटीच येतो भाऊ, काय करायचं. मग ते मला जाव तुम्ही शिकवा. परत ते एकट्याला दोघ जण यायचे शिकवायला आणि भाऊंना ते मॅडम लोक सांगितलं बाबा क्रांती एकटे कसं काय शिकवायचे आम्ही. मग मी स्वतः भाऊ दीदीकडे आलं, भाऊंना दीदींना म्हणलं सर मला शिकवायचे, तुम्ही काय करता बघा. मॅडम लोक म्हणतात तू एकटा असलो आम्ही येऊ शकत नाही. मग दीदी भाऊ म्हणला क्रांती तू शिकायचे ना, मी 2 मॅडम लोकांना पगार मी देईन पण तू एकटा शिक. म्हणून मला आत्ता बोलायला येत नव्हतं, मला मराठी म्हणजे अजून सुद्धा बोलता येत नव्हतं. ते दीदी भावामुळं मी शिकलो 8वीपर्यंत मी शिकलो. त्याच्यानंतर आता ग्रामपंचायत वागुलीमध्ये कामाला लागलं, 30,000 रुपये पेमेंट येतो. आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यावर आता 65,000 रुपये मला पेमेंट झालेले आहेत. आणि असे स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी जे स्वतंत्र झालं, त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र लागू करण्यात आलं. परंतु आमचा सरका केडेगावातली आणि कानिवारले काम करणाऱ्यांचा तिथपर्यंत शाळेत जाता येत नव्हतो, पोहोचत येत नव्हतो. माझा सरका ती गजन आमच्या वस्तीमधले आमच्या संतुलनमध्ये माझ्या सोबत शिकलेले आता मिलिटरीमध्ये गेलेले आहेत. भरपूर लोकांना 5-7 जिल्ह्यामध्ये खूप कष्ट दीदी भावांनी कष्ट घेऊन आमचा तुमचा सारखा मुलांना शिकवते. हाच एक आपले प्रजासत्ताक दिन आहे. हाच यांनी तर आपल्याला शिकलो नव्हतो, मी तर राहिले नसतो. मी कुठंतरी गाडी भरलं असतं आणि तेच लेबर राहिलं असतं. त्यांचा मी त्यांचा आशीर्वादाने त्यांचा आपल्याला त्यांनी दोघांनी मला घडवून आणलं, त्यांचा मी मनपासून खूप खूप धन्यवाद. वंदे वंदे भारत माता की, भारत माता की. इथं मला